श्रीराम आज आपण पाहणार आहोत वास्तूमधील मुख्य देवता म्हणजे अर्थात वास्तुपुरुष आपल्या घरामध्ये कोणत्या दिशेला व कशा प्रकारे त्याचा निक्षेप करायचा ह्याबद्दलचा पूर्ण व्हिडिओ। तर चला तर मग आपण आज व्हिडिओला सुरुवात करूया। आपण नवीन घर घेतो किंवा रिसेलमध्ये घर घेतो, घर घेतल्यानंतर वास्तूसाठी जो पहिला विधी आपण करतो तो अर्थात वास्तुशांती। वास्तुशांती म्हणजे वास्तूला शमन करणं, म्हणजे शांत करणे। आणि वास्तुशांतीच्या वेळी मुख्य पूजा ही वास्तुपुरुषाची केली जाते आणि वास्तुपुरुषाला पुरुषाची त्यानंतर स्थापना केली जाते, घरामध्ये निक्षेप केला जातो। तर तो निक्षेप आपण कोणत्या दिशेला करायचा आणि कशाप्रकारे करायचा हा प्रॅक्टिकल व्हिडिओ आपण आज इथे पाहणार आहोत। तर व्हिडिओ शेवटपर्यंत पहा की जेणेकरून आपल्याला सगळ्या गोष्टी ह्या व्हिडिओमधल्या लक्षात येतील की कशाप्रकारे वास्तुपुरुष आपल्या घरामध्ये आपण निक्षेप करायचा तो। तर चला तर मग आता हा एक प्लॅन आहे, ह्या प्लॅनमध्ये हा चौकोन हे जी आहे ही बॉर्डर आहे म्हणजे कंपाऊंड वॉल आहे आणि यामध्ये हा मुख्य दरवाजा आहे घराचा। हा घर आहे, घर आहे आणि घराचा हा मुख्य दरवाजा आहे। तर यामध्ये बघितलं तर हे लिव्हिंग रूम आहे, हा पूजा रूम आहे, हा डायनिंग रूम, किचन, मास्टर बेडरूम आणि हा टॉयलेट आहे। तर यामध्ये ह्या घराची उत्तर दिशा ही वरच्या साईडला आहे, साऊथ दिशा ही खाली आहे, राईट साईडला ईस्ट आहे आणि लेफ्ट साईडला वेस्ट आहे। नॉर्थ आणि ईस्टच्यामध्ये नॉर्थ ईस्ट आहे, साऊथ आणि साऊथ ईस्टच्यामध्ये साऊथ ईस्ट आहे, या साईडला साऊथ वेस्ट आणि या साईडला नॉर्थ वेस्ट। आता आपल्याला वास्तुपुरुष कोणत्या ठिकाणी ह्या घराच्या कोणत्या ठिकाणी निक्षेप करायचा त्याबद्दल आता आपण माहिती घेऊया। ह्यामध्ये बघितलं तर उत्तर दिशा ही 0 degree आहे, म्हणजे नॉर्थ 0 degree आहे म्हणजे 90 degrees। ह्यामध्ये 0 degree म्हणजे की ह्यामध्ये मुख्य दिशा ही मध्ये असते आणि उपदिशा ह्या कॉर्नरला असतात, ह्याला ट्रू नॉर्थ म्हणतात आपण। तर ह्यामध्ये आपण बघितलं तर ह्या पूर्ण वास्तूमध्ये साऊथ ईस्ट दिशा ही किचन आहे, साऊथ ईस्टला हे किचन आहे। तर वास्तुपुरुष हा साऊथ ईस्टला निक्षेप केला जातो, घराच्या साऊथ ईस्टला निक्षेप केला जातो। निक्षेप करताना त्याचं डोकं हे नॉर्थ ईस्टला, म्हणजे बघितलं तर हे कॉर्नरमध्ये नॉर्थ ईस्टला आणि पाय हे साऊथ वेस्टला। त्याचप्रमाणे तो निक्षेप वास्तू जमिनीमध्ये खड्डा करून याला निक्षेप करतात, फक्त ही प्रतिमा असते ती उलटी ठेवायची, म्हणजे की पोट वास्तुपुरुषाचं जमिनीला टेकलेलं असं पाहिजे, अशा प्रकारे वास्तुपुरुषाचा निक्षेप हा केला जातो। परंतु जर का आपल्याला साऊथ ईस्टला टॉयलेट बाथरूम येत असेल तर मग त्याच्यामध्ये कराय शक्यतो तो करायचा नाही टॉयलेट बाथरूममध्ये, तर त्याच्या बाजूला म्हणजे जिथे मोकळी जागा आहे साऊथ ईस्टला त्या ठिकाणी ते आपण ती प्रतिमा निक्षेप करायची। फक्त निक्षेप करताना एक लक्षात घ्यायचं की ती प्रतिमा निक्षेप केल्यानंतर म्हणजे ती गाडल्यानंतर ती जमिनीमध्ये तर त्याच्यावरती हेवी काही आपल्या वस्तू ठेवल्या जाणार नाही, ह्याचे फक्त आपण काळजी घ्यायची। तर दुसरी गोष्ट म्हणजे की हे करण्यामागचा उद्देश असा होता व्हिडिओचा की काही लोकांना वास्तुपुरुष जे निक्षेप करतात ते वॉलमध्ये करतात किंवा स्कर्टिंगमध्ये टाकतात किंवा फॉल सिलिंगमध्येही टाकलेले मी बघितलेलं आहे। तर त्यामुळे असं शक्यतो करू नये, कारण की आपण वास्तुशांतीच्या वेळी एवढा मोठा विधी करतो वास्तूसाठी, त्यानंतर आपल्याला वास्तुप्रतिमा दिली जाते आणि जर का ती चुकीच्या जागेला जर का तिचा निक्षेप झाला तर आपण एवढा मोठा विधी केला तर त्याच्यातून जे फळ आपल्याला पाहिजे ते आपल्याला फळ निष्पन्न होत नाही। म्हणून शक्यतो विधिवत जे आता मला मी माहिती सांगितली त्याप्रकारे तुम्ही शक्यतो करण्याचा प्रयत्न करा। जर शक्यच नसेल तर काही सांगतात की लोक की गुरुजी म्हणा किंवा काय की त्या त्या दिशांच्या कोण्यामध्ये, म्हणजे आता लिव्हिंग रूममध्ये तुम्ही साऊथ ईस्ट जर का इकडे येणार तर या साईडला करू शकता, पण शक्यतो तसं करू नका। जर का आपल्याला ह्या प्लॅनमध्ये साऊथ ईस्ट आपल्याला माहिती आहे की ह्या कॉर्नरला आहे तर त्या ठिकाणीच करण्याचा प्रयत्न करा, त्या जागेतलंच जवळपास करण्याचा प्रयत्न करा, तर त्याचे रिझल्ट आपल्याला हे चांगल्यापैकी मिळतात, उत्तम मिळतात। तर हे झालं ट्रू नॉर्थसाठी। जर आपली नॉर्थ ही कॉर्नरला येत असेल, म्हणजे याला विदिशा वास्तू म्हणतो, म्हणजे आपली नॉर्थ ही 22° ते 45° मध्ये जर का येत असेल, नॉर्थ येत असेल, तर तिला विदिशा वास्तू म्हणतात। यामध्ये आपल्या मुख्य दिशा ह्या कॉर्नरला जातात आणि उपदिशा ह्या मध्यभागी येतात। आपण बघितलं तर नॉर्थ आपली कॉर्नरला गेली, त्याच्या कॉर्नरला साऊथ अपोजिटला,
तर ह्या साईडला ईस्ट आपली कॉर्नरला आहे, तर त्याच्या बाजूला वेस्ट आहे, आणि मध्ये नॉर्थ ईस्ट, साऊथ ईस्ट, साऊथ वेस्ट आणि नॉर्थ वेस्ट आहे. तर ह्यामध्ये आता ह्या प्लॅनमध्ये जर का नॉर्थ आपली तिरकी झाली म्हणजे विदिशा वास्तू झाली, तर अशा वेळी आपण बघायचं साऊथ ईस्ट कॉर्नर आपला हा डायनिंग रूमच्या इकडे येत होता. पहिल्या पहिल्या ह्याच्यामध्ये आपण क्लू नॉर्थमध्ये बघितलं तर आपल्याला बरोबर हा साऊथ ईस्टला आपल्याला किचनमध्ये मिळत होता साऊथ ईस्ट. तर आता सेकंड प्लॅनमध्ये विदिशा वास्तूमध्ये तोच फिरून डायनिंग टेबलचे ते आपल्याला मिळाला. तर अशावेळी काय करायचं, वास्तू प्रतिमा जे सांगितल्या नियमाप्रमाणे साऊथ ईस्टला पोटावर पालटी पडलेली, आता या चित्रामध्ये मी उलटी दाखवली तुम्हाला ही प्रतिमा दिसावी म्हणून, तर ती पोटावरती पालथी आपण पालथं झोपतो त्याप्रमाणे ती पालथी झोपलेली असावी. आणि तिचं डोकं आता बघितलं इथे तर नॉर्थ ईस्टला पाहिजे आणि पाय हे साऊथ वेस्टला पाहिजे. तर अशा प्रकारे ह्या विदिशा वास्तूमध्ये ह्या प्रतिमेचा निक्षेप करायचा. तर त्यासाठी हा प्लॅनवरती मार्किंग करून हा तुम्हाला पूर्ण व्हिडिओ दाखवलेला आहे, की जेणेकरून आपण एवढी मोठी वास्तुशांती करतो आणि त्याच्यावेळी हा छोटा विधी आपल्याकडून चुकला जाऊ नये म्हणून हा व्हिडिओ आपल्याला दाखवला आहे. तर आता आपण बघूया की प्रॅक्टिकली कशाप्रकारे त्याचा निक्षेप करायचा. ते आज आपण पाहणार आहोत वास्तुशास्त्रानुसार वास्तुपुरुषाचा निक्षेप कशाप्रकारे करायचा ते. तर आपण जेव्हा वास्तुशांती आपल्या घरामध्ये होते त्यानंतर वास्तू प्रतिमेची, वास्तू पुरुष प्रतिमेची पूजा केली जाते. ही पूजा केल्यानंतर आपल्याला गुरुजी ही डबी देतात. ह्या डबीमध्ये आपण पाहिलं तर वास्तू पुरुषाची प्रतिमा आहे ही पंचधातूची किंवा सोन्याची असते. त्यानंतर पंचरत्न, ही पाच रत्न आहेत त्यांना पंचरत्न म्हणतात. त्यानंतर एक सूर्याची प्रतिमा आपल्याला दिली जाते. सूर्याची प्रतिमा दिल्यानंतर हा एक दंडक आपल्याला असतो, एक दंडक दिलं, दंडक म्हणजे काठी आपल्याला दिली जाते. त्यानंतर पंचधातूची वडी किंवा पंचधातूचा खिळा हे देतात. तर आता काही ठिकाणी पंचधातूची वडी देतात किंवा खिळा दिला जातो. आता या ठिकाणी मला दोन्ही दिलेले आहेत वास्तू शांती झाल्यानंतर. तर आता यात आपण पाहणार आहोत की हे सगळं पूजाविधी झाल्यानंतर त्या दिवशी आपण वास्तू प्रतिमा जी असते पुरुषाची ती निक्षेप करू शकतो, किंवा दुसऱ्या दिवशी आपल्याला जेव्हा शक्य असेल त्याप्रमाणे आपण ती निक्षेप करू शकतो. तर आता आपण पाहू की निक्षेप करताना कशाप्रकारे करायची ते. तर याच्यामध्ये असं आहे की आपल्याला ही प्लॅस्टिकची डब्बी दिली जाते, तर काही गुरुजी ह्या प्लॅस्टिकच्या डब्बी सकतच त्या प्रतिमेचा निक्षेप करतात, पण हे करू नये. ते हे प्लॅस्टिकमध्ये कधीही वास्तुपुरुषाचा निक्षेप करायचा नाही. तर यामध्ये आपण लाकडाची पेटीचा वापर करू शकतो, किंवा पणत्या ज्या मार्केटमध्ये मिळतात त्या पणतीचा वापर आपण करू शकतो निक्षेप करण्यासाठी. निक्षेप करताना पहिलं काय करावं की दोन पणत्या आपण घ्यायच्या आपल्या. दोन पणत्या घेतल्यानंतर त्या पणत्यांना एक बेस करण्यासाठी आपण तांदळाचा उपयोग करायचा, अक्षतांचा उपयोग करायचा आणि एक बेस बनवून घ्यायचा. पणती कोणत्याही साईजमध्ये आपण घेऊ शकतो. त्यानंतर वास्तुपुरुषाची जी प्रतिमा आहे तिला उलटी ठेवायची. तुळशी जी प्रतिमा आहे जी आपण वास्तुशांतीच्या वेळी पूजन करून आपल्याला गुरुजींनी दिलेली असते तिला उलटं ठेवायचं. याच्यामध्ये एक आपण करू शकतो, जी आपल्याला ही रत्न दिलेली आहेत पंचरत्न ती आपण खाली ठेवून द्यायची. पहिली ही पंचरत्न आपण ठेवून दिली. त्याच्यानंतर वास्तुपुरुषाची जी प्रतिमा आहे ही सरळ बाजू आहे आणि ही उलट्या बाजूने आपण त्याच्यावरती ठेवून द्यायची. हा जो दंडक आपण म्हणतो तो वास्तुपुरुषाच्या डाव्या साईडला आपण ठेवून द्यायचा. आणि उजव्या साईडला आपण आता ह्याच्यामध्ये पंचधातूची वडी दिलेली आहे ती पण आपण निक्षेप करू शकतो, किंवा पंचधातूचा खिळा दिलेला आहे त्यामध्ये मी पंचधातूचा जो खिळा आहे तो साईडला ठेवून देतो आणि पंचधातूची वडी मी माझ्याकडेच ठेवून देतो. ती आपण ही पंचधातूची वडी आपण उंबरट्याच्या आतमध्येही टाकण्यास वापर करू शकतो. आणि आता राहिलं सूर्याची प्रतिमा, तर ही सूर्याची प्रतिमा आपण देवघरामध्ये स्थापन करू शकतो, किंवा आपल्या घराच्या पूर्व बाजूला जिथे आहे तिथे आपण लावू शकतो, किंवा मंदिरावरती पण लावू शकतो. जर का आपलं पूर्वेला किंवा उत्तरेला असेल मंदिर तर त्याच्यावरती पण आपण मंदिरावरती चिटकवू शकतो. तर अशा प्रकारे ह्या गोष्टी याच्यामध्ये करायच्या. त्याच्यानंतर
ही जी दुसरी पंक्ती आहे त्याशी उलटी ठेवायची. उलटी ठेवून दिल्यानंतर ह्याला आपण दोरीने बांधणार आहोत. ह्याला आपण असं दोरीने बांधून घेणार आहोत. त्यानंतर हे टोक आहे, ज्या टोकीचे इथे आपले डोकं आहे लक्षात ठेवायचं. त्याप्रमाणे आता हा वास्तुपुरुष आपल्या घराच्या आग्नेय कोपऱ्यामध्ये ईशान्येकडे डोकं करून, म्हणजे आता ईशान्येकडे डोकं करून म्हणजे करून नैऋत्येकडे पाय करून निक्षेप करणार आहे. तर तो आपण पुढच्या भागामध्ये बघूया की खड्डा केल्यानंतर याचा निक्षेप कसं करायचा आहे. आता आपण पाहिलं की एक तर वास्तुपुरुषाची प्रतिमा ही आपण लाकडाच्या पेटीमध्ये किंवा पंत्याच्या मिळतात त्या पंतीमध्ये आपण ठेवू शकतो किंवा डायरेक्टली जमिनीमध्येही खड्डा करून स्थापित करू शकतो. पण हे केल्यामुळे काय होतं की जेव्हा आपण लाकडी पेटी किंवा पंतींमध्ये आपण जेव्हा त्याला ठेवतो तर आपण पुढच्या वेळी जेव्हा आपलं काम करायचं असेल किंवा काय असेल तर आपल्याला जशाचा तसाच आपल्याला वास्तुपुरुष हा मिळू शकतो वास्तुशांतीच्या पूजेसाठी करण्यासाठी. त्यामुळे शक्यतो लाकडी पेटीमध्ये किंवा आपल्या पंतींमध्ये आपण ठेवून तो निक्षेप केला तर चांगलं. तर आपण बघा निक्षेप करण्याचे आता खड्डा केल्यानंतर ह्याला कशाप्रकारे निक्षेप करायचा ते. आता आपण वास्तूच्या आग्नेय कोपऱ्यामध्ये एक खड्डा केलेला आहे 2 इंच बाय 2 इंच आणि डेप्थ त्याची 3 इंच ठेवलेली आहे. तर ह्यामध्ये आपण आता वास्तुपुरुषाचा निक्षेप करणार आहे. तर निक्षेप करताना सर्वप्रथम काय करायचं तर तो खड्डा पहिला खड्डा करून घ्यायचा. त्यानंतर तो खड्डा व्यवस्थित साफ करायचा. साफ करून झाल्यानंतर त्यामध्ये गोमूत्रने ते शिंपडून घ्यायचं. गोमूत्राने ते शिंपडून त्याला पवित्र करायचं. त्यानंतर गंगाजल त्याच्यामध्ये अर्पण करायचं. गंगाजल झाल्यानंतर त्यामध्ये आपण गाईचं शेण आपल्याला जर का मिळ अवेलेबल होत असेल तर गाईच्या शेणाने ते सारून घ्यायचा. तो सारून झाल्यानंतर त्यावरती आपण तांदळाचा म्हणजे अक्षतांचा एक लेअर करायचा. तर लेअर करून झाल्यानंतर त्यामध्ये त्यावरती आपण हा वास्तुपुरुष जो आपण पंक्तीमध्ये ठेवलेला आहे तर त्याला आपल्याला ठेवायचा आहे. तर आता ह्या चित्रामध्ये जर का तुम्ही पाहिलं तर आपण जो वास्तुपुरुष ठेवला आहे तो असा सरळ ठेवलेला आहे. म्हणजे ही वास्तू जी आहे घर जे आहे ती विदिशा वास्तू आहे. त्यामुळे उपदिशा म्हणजे नॉर्थ ईस्ट ही सरळ आपल्याला मिळते. म्हणून आपण ते पंक्तीचं टोक दिसतं ते नॉर्थ ईस्टला आहे आणि जे वास्तुपुरुषाचं पाय आहेत ते साऊथ वेस्टला आहेत. वास्तुपुरुषाचा निक्षेप केलेला आहे. ह्यानंतर मग आपण त्याच्यावरती फुलं अर्पण करायची. आपल्या मनातील इच्छा ज्या काय आहेत ते त्याला सांगायच्या आणि त्यानंतर आपण येतीने हे भरून घ्यायचं. भरून घेतल्यानंतर त्यानंतर व्हाईट सिमेंट टाकून त्याच्यावरती टाईल्स टाकून ते बंद करायचं. अशा प्रकारे आपण वास्तुपुरुषाचा आपल्या घरामध्ये निक्षेप करू शकतो. दुसरी गोष्ट अशी की पंक्तीमध्ये का ठेवायचं तर याचं कारण असं की जेव्हा केव्हा आपली फ्लोरिंग खराब होईल आणि खराब झाली तर खराब झाल्यानंतर आपल्याला ती जेव्हा बदली करायची असते त्यावेळी आपल्याला वास्तुपुरुष आहे तसा आपल्याला मिळू शकतो. जर का आपण त्याला डायरेक्टली निक्षेप जमिनीमध्ये केलं तर तो आपल्याला सिमेंटच्या आतमध्ये गेल्यामुळे तो आपल्याला मिळू शकत नाही. म्हणून आपण पंक्तीमध्ये ठेवायचं जेणेकरून आपल्याला वास्तुपुरुष पुढच्या वेळी जेव्हा आपण फ्लोरिंग चेंज करू तेव्हा आहे तसा आपल्याला मिळू शकतो. तर हा झाला पूर्ण व्हिडिओ की वास्तुशास्त्रानुसार वास्तुपुरुष आपल्या घरामध्ये कोणत्या दिशेला निक्षेप करायचा आणि कशाप्रकारे निक्षेप करायचा याबद्दलचा. तर आपल्याला हा व्हिडिओ कसा वाटला हे जरूर आम्हाला कळवा आणि आमच्या व्हिडिओला लाईक करा, शेअर करा, सबस्क्राईब करायला विसरू नका. पुन्हा एकदा धन्यवाद.